प्रेक्षकांना नवरात्रीच्या 6व्या माळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज ज्या देवीचं पूजन केलं जातं त्या देवीचं नाव म्हणजे कात्यायनी देवी। या देवीला उडीसा मध्ये फार जास्त मान आहे आणि फार जास्त महत्व आहे। त्याचं कारणही तसंच आहे की महिषासुराचा वध केल्यामुळे या देवीचं नाव महिषासुर मर्दिनी असं पडण्यात आलं। म्हणजे परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधामधून या देवीचा जन्म झाला, या देवीची निर्मिती झाली आणि महिषासुर राक्षसाचा वध या देवीने केला असं म्हणतात। आणि त्याचा संबंध उडीसाशी या कारणास्तव आहे की तो जो एरिया आहे तो उडीसा मध्ये मानला जातो आणि कात्यायनी देवीचा उत्सव आजही उडीसा मध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती करण्यात येतो। आणि असं म्हणतात की महिषासुराचा वध केल्याच्या नंतर त्या देवीच्या सोबत आलेल्या तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना तेवढं रक्त पुरेसं झालं नाही पिण्यासाठी त्या राक्षसाचं, म्हणून त्या देवीने स्वतःची मान कापून आपल्या शरीरातलं रक्त त्या मैत्रिणींना दिलं अशी एक आख्यायिका आहे। त्यामुळे या देवीला उडीसा या राज्यामध्ये फार जास्त मान आहे आणि पूर्ण भारतभर महिषासुर मर्दिनी म्हणून या देवीला फार मानलं जातं, फार पूजलं जातं। आणि ज्या मुली अविवाहित आहेत त्या सुद्धा या देवीचं पूजन करतात। असं म्हणतात की वैवाहिक जीवन सौख्याचं व्हावं, आनंदाचं व्हावं म्हणून या देवीची पूजा केली जाते। म्हणजे या देवीच्या स्वभावावरून जरी तिचा आवडीचा रंग लाल आहे असं आपल्याला वाटत असलं तरी सुद्धा या देवीच्या पूजा करण्यासाठी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून या देवीची पूजा केली जाते असं म्हणतात। तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा नवरात्रीच्या 6व्या माळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।